संधी पुरुष जाता चळकट बराबर रे तुला बोलते तुला मला बोलूच शकत नाही का तू पुरुष नाही नाही महापुरुष आहे महापुरुष भालचंद्र कदम रंगभूमीपासून छोट्या पडद्यापासून अगदी मोठ्या पडद्यापर्यंत स्वतःचा दबदबा निर्माण करणारा हा विनोदी नट ज्याचा अभिनय पाहिल्यानंतर लोकांनी दादा कोंडके अशोक सराफ आणि लक्ष्याचा हाच विनोदाचा वारसा पुढे चालवणारा नट म्हणून संबोधलं अशा भालचंद्र कदमला लोक प्रेमानं भाऊ कदम या नावानंही ओळखतात. मिस्टर दादा कोंडकेने अजरामर केलेला विजय कदमांनी पुन्हा सुरू केलेला वसंत सबनिसांचा मानस पुत्र सगळ्यांची इच्छा पुरी करणारा हवलदार. याचा जन्म झाला तो 12 जून 1972 रोजी मुंबईमध्ये. इथंच त्याचं बालपण गेलं. वडाळ्यात राहत असताना वडील भारत पेट्रोलियम मध्ये काम करत होते आणि आई गृहिणी होती. माझ्या बापाची जाम इच्छा होती की मी मोठ होऊन बापाचं नाव काढ. एवढा मोठा रंगाचा डबा घेतला आणि दरोजवर मोठ नाव काढलं. वडाळ्याच्या ज्ञानेश्वर शाळेमधून भाऊचं शालेय शिक्षण पूर्ण झालं. विनोदाची उत्तम जाण असणारा हा नट अभिनयाकडे आणि नाटकांकडे हळूहळू आकर्षित होऊ लागला. पण याच काळात त्यांच्या कुटुंबामध्ये एक दुःखद घटना घडली. त्याच्या वडिलांचं अकाली निधन झालं. यावेळेस संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर यशस्वीपणे पेलत भाऊ कदम यांना आपल्या कुटुंबाला डोंबिवलीला स्थलांतरित केलं. तिथे गेल्यानंतर मात्र त्यांना आपल्या कामालाच देव मानून स्वतःला झोकून दिलं. आपला अभिनयाचं अंग रंगभूमीच्या माध्यमातून वेगवेगळ्या नाटकांमधून तो व्यक्त करीत राहिला. 3 महिने ही पोरगी माझ्या ताब्यात मिळते. हिला मराठी बोलायला शिकवतो आणि अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या परिसंवादात भाग घ्यायला लावतो. ते काय असतं? ते परिसंवाद काय असतं? कोणाच्या बापाला माहित असत म्हणजे कोणाच्या बापाला माहित नसतं असल्या विषयावर बोलायचं असतं. कोरबा 37 या एका संस्थेच्या माध्यमातून सादर होणाऱ्या अनेक एकांकिकांमधून तो वेगवेगळ्या भूमिका साकारत राहिला. हळूहळू अनुभव वाढत गेला आणि बऱ्याच गोष्टी शिकायलाही मिळू लागल्या. वेगवेगळ्या लोकांशी ओळखी होऊ लागल्या. यातूनच त्याला एका 2 अंकी नाटकासाठी अभिनय करण्याची संधी मिळाली, ज्यात एका सेवानिवृत्त माणसाची भूमिका करण्याचं ध्येय त्याला साकारायचं होतं. ही भूमिका ब्लॅक कॉमेडी पद्धतीची होती. या 2 अंकी नाटकानं भाऊ कदमला अभिनयातच करिअर करण्याचं धाडस मिळवून दिलं. कारण याच भूमिकेसाठी त्याला अभिनयाचं पारितोषिक मिळालं ते महाराष्ट्र शासनाकडून. गडकरी गडकरी एकच प्याला लिवलेले. काय स्टॅमिना असेल ना त्या माणसाचा, एकच प्यालात केवढं लिहिलं. मेल्या गडकरी एकच प्याला नाटक लिवलेले. अच्छा अच्छा ते गडकरी होय, बोला भाई बोला. त्याला अत्यानंद झाला, हुरूप वाढला आणि स्वतःवरचा विश्वासही वाढला. आता ठरवलं की अभिनयाकडे लक्ष केंद्रित करून याच क्षेत्रामध्ये स्वतःची ओळख आपण प्राप्त करावी. या उद्देशाने रंगभूमीवर छोट्या मोठ्या नाटकांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत असताना एवढंच ना, एक डाव भटाचा यांसारख्या नाटकांमधून विनोदी भूमिका साकारणारा भाऊ विनोदी नट म्हणून लोकांच्या नजरेत आला. रंगभूमीवर तुम्ही स्वतःचा ठसा उमटवलेला. त्याच वेळेस झी मराठीच्या माध्यमातून फू बाई फू या कार्यक्रमाची संकल्पना राबवली जात होती आणि यात अनेक विनोदी नटांची निवड झाली. रंगभूमीवर अभिनय करून लोकांना थक्क करून हसायला भाग पाडणाऱ्या नटांमध्ये भाऊ कदम यांच्याही नावाची निवड झाली. दिवसभर संत सहानंतर पंत, माझ्या बाचं नाव वसंत, वसंत सबनीस, त्यांच्या डोक्यातून जन्माला आले हे आजरामर कॅरेक्टर. त्यांना पहिल्यांदा विचारण्यात आलं तेव्हा मात्र त्यांनी कॅमेऱ्यासमोर अभिनय करून विनोद निर्मिती कशी करावी या प्रश्नामुळे या मालिकेला नकार दिला. त्यांना दुसऱ्यांदाही विचारण आली पण तेव्हाही त्यांनी घाबरून नकार दिला. पण जेव्हा तिसऱ्यांदा त्यांना विचारलं गेलं तेव्हा मात्र त्यांच्या मुलीनं त्यांना धीट केलं. बाबा एकदा प्रयत्न करून तरी बघा असं म्हणणाऱ्या मुलीच्या शब्दांवर विश्वास ठेवत भाऊ कदम अखेर फू बाई फू मध्ये येण्यासाठी तयार झाला. पण इथं तर त्याच्या नशिबात काही वेगळंच वाढून ठेवलं होतं. त्याच्या अभिनयातला निरागसपणा आणि सहज संवाद फेक या गोष्टींमुळे त्याचं प्रत्येक स्किट लोकांना थक्क करून सोडणारं ठरलं. सतीश तारे असोत किंवा सुप्रिया पाठारे यांसारख्या बड्या विनोदवीरांसोबत
त्यानं अनेक बतावण्या केल्या. प्रत्येक बतावणीमधलं कॅरेक्टर जिवंत करीत असताना त्यानं घेतलेली मेहनत त्याच्या अभिनयामधून व्यक्त होत होती. या मालिकेचं निवेदन करत होता डॉक्टर निलेश साबळे. त्याला देखील भाऊचा अभिनय फारच आवडला. भाऊ, कुशल बदरिगे यांसारख्या काही कलाकारांना घेऊन त्यानं एका नव्या कार्यक्रमाची निर्मिती करण्याचं ठरवलं. तो कार्यक्रम होता चला हवा येऊ द्या. नवीन मराठी चित्रपटांचं प्रमोशन या कार्यक्रमाच्या माध्यमातून करावं असा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश. पण या कार्यक्रमात डॉक्टर निलेश साबळेला सगळ्यात मोठा आधार दिला तो भाऊ कदमनंच. कुणाचंही अनुकरण न करता प्रत्येक भूमिका स्वतःच्या पद्धतीनं लोकांच्या नजरेसमोर उभी करण्याचं सामर्थ्य या नटाला प्राप्त झालेलं आहे. कदाचित म्हणूनच चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून साकारला जाणारा पप्पा असो किंवा ज्योतिषी या आणि अशा अनेक भूमिका गाजवतोय तो भाऊ कदम. लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येक वयोगटातला प्रेक्षक भाऊ कदमचा चाहता झाला. छोट्या पडद्यावरच्या या सगळ्यात जास्त TRP मिळवणाऱ्या कार्यक्रमामुळे भाऊ कदमला इतकी लोकप्रियता मिळाली की पुन्हा रंगभूमीवर बड्या नाटकांसाठी त्याची निवड करण्यात आली. बाजीराव मस्तानी, करून गेले गाव यांसारख्या नाटकांव्यतिरिक्त बऱ्याच सिनेमांमधून भाऊ छोट्या मोठ्या भूमिका साकारत राहिला. तुझं माझं जमेना या मराठी मालिकेमधूनही भाऊ कदम एक अतिशय महत्वपूर्ण भूमिका साकारत होता. आजवर त्यानं अनेक चित्रपटांमधून काम केलेलं आहे. हरिश्चंद्राची फॅक्टरी, टाईम बरा वाईट, सांगतो ऐका, आम्ही बोलतो मराठी, एक कटिंग चाय, पुणे वाया बिहार, चांदी, कुटुंब, फक्त लढ म्हणा, मस्त चाललंय आमचं, नारबाची वाडी, कोकणस्थ, टाईमपास, टाईमपास पार्ट 2, बाळकडू, जाऊन द्या ना बाळासाहेब यांसारख्या अनेक सिनेमांमधून छोट्या मोठ्या भूमिका साकारणारा भाऊ कदम मराठी सिनेमाचा नायकही झाला. सिनेमा होता वाजलाच पाहिजे, गेम की सिनेमा. यानंतर 2017 या वर्षाची दमदार सुरुवात झाली ती दिलीप प्रभावळकरांसोबत साकारलेल्या झाला बोभाटा या चित्रपटानं. मराठीसोबतच फिरारी की सवारी या हिंदी चित्रपटामध्येही भाऊ कदम अभिनय करताना दिसलेला आहे. मराठीमध्ये भाऊ कदमनं स्वतःचं एक असं निराळं स्थान निर्माण केलंय की प्रत्येक कार्यक्रमात विनोद करायचा म्हटला की भाऊची उपस्थिती असणं गरजेचं ठरतं. मग तो कोणताही पुरस्कार सोहळा का असेना, प्रत्येक अवॉर्ड फंक्शनमध्ये भाऊ कदमच्या अभिनयानं सजलेल्या अनेक बतावण्या अजरामर ठरलेल्या आहेत. असा हा आपल्या कर्तृत्वानं अतिशय महान ठरलेला अभिनेता स्वभावानं तितकाच शांत आहे. त्याला गाण्याचीही आवड आहे. त्याच्या आयुष्यामध्ये सहचारिणी म्हणून ममता कदम यांची त्याला साथ लागते. त्यांना 3 मुलीही आहेत, मृण्मयी, संचिती आणि समृद्धी. आपल्या विनोदी अभिनयानं प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणाऱ्या या निरागस व्यक्तिमत्वाच्या विनोदी नटाला अल्ट्रा मराठीचा मानाचा मुजरा. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांचा जीवनपट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.